से ड्रग्स खरीदा था फरार तस्कर जैदी की तलाश पुलिस पुलिस कर रही है पुलिस के अनुसार पांच पावली थाने के हवलदार नीलेष बांगाले घटना की रात सहयोगियों के साथ गश्त पर थे इस दौरान टेका नई बस्ती के बिस्मिल्ला नगर में शेख शब्बीर किराना दुकान के सामने आरोपी अब्दुल बाशिद संदिग्ध स्थिति में खड़ा दिखाई दिया पुलिस देखकर वह भागने लगा तो पीछा कर पुलिस कर्मियों ने उसे दबोच लिया तलाशी लेने आरोप अब्दुल बाशिद के पास चौदह ग्राम एम ड्रग्स पाउडर मिला पूछताछ में उसने इतवारी से ड्रग्स तस्कर आरोपी हुसैफा जैदी से एमडी पाउडर खरीदने की बात बताई आरोपी को पकड़ने की सूचना मिलते ही तुरंत थानेदार संजय मेहरे घटना स्थल पर पहुंचे जब्त तो 14 ग्राम एमडी ड्रग्स में से 5 ग्राम एमडी पाउडर का सैंपल जांच के लिए भेजा गया है आरोपी अब्दुल बाशिद को एन एक्ट की धारा आठ का बाईस बा उनतीस के तहत मामला दर्ज कर गिरफ्तार किया गया आरोपी को न्यायालय ने सोलह जुलाई तक पुलिस रिमांड आरोप भेजने का आदेश दिया है विक्रेता विक्रेत्या खिलाफ उपनिरीक्षक टी एम ठाकुलकर हवलदार निलेश बंगाले नंदकिशोर सिपाई ने कारवाई की काल दिनांक अकरा सात दोन हजार बावीस रोजी पोलीस स्टेशन पाचपावलीतील तपास पथकाचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल निलेश बंगाळे आणि त्यांची टीम पेट्रोलिंग करत असताना टेका परिसरामध्ये संशयित इसम त्यांना मिळून आला टेकानाई बस्ती बिस्मिल्ला नगर शेख शब्बीर किराणा यांच्या दुकानाजवळ त्याच्यावर आल्याने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चौदा ग्राम एम डी ड्रग्ज मिळून आलेले आहे त्याच्याविरुद्ध एन डी पी एसच्या काय एन डी पी एस कायद्यानुसार आम्ही कारवाई केलेली आहे एन डी पी एस कायदा कलम आठ क बावीस ब आणि एकोणतीस एन डी पी एस ॲक्टनुसार आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आज माननीय न्यायालयात पी एस आय डोंगरे यांनी त्याला हजर केलेला आहे त्याचा पी सी आर घेऊन त्यांनी ते ड्रग्ज नेमके कोणाकडून आणले होते तो कोणाला देणार होता त्याच्या सिंडिकेटमध्ये अजून इतर त्याचे कोण साथीदार आहेत याबाबत आम्ही त्याचा सखोल तपास करीत आहोत आणि त्याचा तपास झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रगती कळवू पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी बी सी एन न्यूज नागपूर